सांगली शहरानजीक कृष्णा नदीवर आता नवीन दोन पूल होणार आहेत. ऐतिहासिक असणाऱ्या ऐरवींचा पर्यायी पूल अजूनही कायम आहे. दुसरा पूल 15 वर्षापूर्वी बांधलाय. पांझरपोळ जवळ तिसरा पूल मंजूर असून निधीही उपलब्ध झालाय. त्यातच आता तर लिंगायत स्मशानभूमीजवळ चौथा पूल उभारला जाणार आहे. 1/2 किलोमीटरमध्ये एकूण 4 पूल होत असून या पुलावरून राजकारण चांगलेच पेटणार असून भाजप विरुद्ध महाविकास आघाडी असा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. परंतु असले फालतू वाद घालण्यापेक्षा एक तरी नवा पूल पूर्ण करा अशी चर्चा नागरिक करीत आहेत. सांगलीत 92 वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या कृष्णा नदीवरील आयर्विन पुलाची कालमर्यादा संपली. या पुलावरून अवजड वाहतूक बंद करण्यात आली आणि 15 वर्षापूर्वी शहराच्या बाहेरून एक पर्यायी बायपास पूल तयार केला होता. 15 वर्ष टोल आकारणी सुरू होती, मात्र तो बायपास पूल लांब असल्याने शहरातून एक पूल करण्याची मागणी पुढे आली. तत्कालीन भाजप सत्तेत याचा निर्णय घेण्यात आला. आमदार सुधीर गाडगे यांनी त्यासाठी पाठपुरावाही केला. अर्थसंकल्पात 25 कोटींची तरतूद करून घेतली. या पर्यायी पुलाच्या कामाची वर्क ऑर्डर देण्यात आली, पण भाजपचे माजी आमदार दिनकर पाटील गटाने पुलाला विरोध केल्याने काम सुरू होऊ शकले नाही. बाजारपेठाला या पुलाचा फटका बसणार असल्याचा आरोप करत व्यापाऱ्यांनी पण विरोध केला. आता लिंगायत स्मशानभूमीजवळ नवीन पूल उभारला जाणार आहे. सांगली महापालिकेच्या विकास आराखड्यात सांगलीवाडी टोलनाका ते लिंगायत स्मशानभूमी ते 100 फुटी रस्ता हा 100 फुटी डीपी रोड प्रस्तावित आहे. त्यामुळे आता नवीन 2 पूल तयार झाले तर एकूण 4 पूल होतील. सांगलीत 1/2 किलोमीटरमध्ये अगोदरच 2 पूल आहेत, आता नव्याने 2 पूल कसे शक्य होणार? दुसरीकडे जागा ताब्यात घेताना घरे पाडणे, जागांची नुकसान भरपाईसह एकूणच राजकीय साठमारीत पर्यायी पूल रखडण्याची चिन्हे आहेत. तुम्हाला एवढं सांगायचं वाटतंय की जेव्हा सावित्रीमधील पूल हा वाहून गेला आणि तिकीट हानी बरी झाली त्यावेळेला, तर त्याच वेळेला ब्रिटिश कडून असल्यामुळं सावित्रीचा आयुर्वेद पूल या ब्रिटिश कडून असल्यामुळं त्या ठिकाणी मी नवीन पूल बांधण्याचा प्रस्ताव माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आपले बांधकाम मंत्री माननीय चंद्रकांत दादा यांना दिला. तात्काळ तो पूल मंजूर झाला या एका अटीवर की तिथं एकही नवीन पैशाची लँड एक्विजिशनचा विषय नव्हता. दोन्ही टोका दोन्ही किनाऱ्यावर ज्या जागा आहेत, ज्या सरकारी जागा आहेत, अशा तऱ्हेनं तो पूल मंजूर झाला आणि 1/25 कोटीच्या पुलाला मंजूर झाले. आणि आता आहे त्याच बायपासला तो आपल्या रस्त्याला तो जोडायचा विषय होता आणि त्यामुळे बाजारपेठेमध्ये कुठे हेवी ट्रॅफिक येणार असं काहीही विषय नव्हता. तर जे आयर्वे पुलावरची ट्रॅफिक बंद झाली ती त्या पुलावर सुरू ठेवायची आणि रेल्वेवाडीचा संपर्क चालू ठेवायचा आणि त्या पलीकडून येणाऱ्या माणसांच्या सगळ्यात कमी वेळामध्ये आपण सांगलीत पोहोचू शकतो. आज सांगलीमध्ये फायर ब्रिगेड असेल, ॲम्ब्युलन्स असेल, सांगलीवाडीमध्ये जायला आज बाईकमधून जायला खूप अडचणी निर्माण होतात. तेव्हा मला अजूनही वाटतं की या पुलाला पर्यायी पूल हा नवीन पुला शेजारच व्हायला पाहिजे. त्याच्यामध्ये आपल्या पेठेचे महत्त्व कमी व्हायला लागले, कारण पेठेमध्ये गिरायकी कमी झाली असं मला वाटतं. की जर का हा पूल झाला नवीन तर ते गिरायकी वाढेल, लोकांची ये जाही वाढेल. अशा तऱ्हेनं मला एक सांगायचं वाटतं की ऐरवी पुला शेजारची जागा आहे ती PWDने सगळ्या बाबींची तपासणी करूनच योग्य निर्माण केलेली आहे असं मला वाटतं. वस्तुस्थिती अशी आहे की आयर्विन पुलाला पर्यायी पूल म्हणून ऑलरेडी बायपास रोडवरती पूल बांधलेला आहे. त्या पुलावरून शहराच्या बाहेरून येणाऱ्या सर्व वाहनांची, जड वाहनांची वाहतूक त्या पुलावरनं चालूच आहे. आयर्विन पुलावरनं फक्त लहान वाहनांची वाहतूक सुरू आहे. कुठल्याही शहरामध्ये बाहेरगावाहून येणाऱ्या वाहनांसाठी जो पूल आहे तो जर शहरात एंट्री करत असेल, बाजारपेठेत एंट्री करत असेल, तर बाजारपेठेचं पूर्ण वाटूळ होऊन जाईल असं आमचं व्यक्तिगत मत आहे. त्याचबरोबर त्या पुलाला टर्न बसायसाठी किंवा त्या पुलाच्या आकारमानासाठी सरकारच्या नियमाप्रमाणे जेवढा फुटाचा रोड पाहिजे तेवढ्या फुटाची रोड कुठं उपलब्ध नाही आहेत. आज सांगलीची बाजारपेठ ही 4 गल्ल्यांची बाजारपेठ आहे. त्याच बाजारपेठेत हा जर पूल उतरत असेल, कुठं ना कुठंतरी उतरत असेल आणि त्या पुलावरून येणाऱ्या सर्व वाहनांची वाहतूक बाजारपेठेतनं होणार असेल, तर ती बाजारपेठ ही फक्त वाहतुकीसाठी राहील. आज सामान्य ग्राहकांना तिथं फिरायलासुद्धा वाव मिळणार नाही आहे.
बर या बाबतीत जे लोकप्रतिनिधी हा पूल बांधण्यासाठी आग्रही आहेत त्यांनी बाजारपेठेतल्या समस्त व्यापारी बांधवांना विश्वासात घेतलं का किंवा त्यांच्या अडचणी ह्या विचारल्या का? मुळात डी पी प्लॅननुसार पूल मंजूर आहे, तो वेगळ्या मार्गानं मंजूर आहे. मग तो मंजूर असताना ह्याच नदीवरती ह्याच आयर्विन पुलाला समांतर त्याच्या शेजारीच पूल बांधायचा आग्रह कशासाठी? आज बायपास रोडवरती पूल बांधलेला आहे, त्या पुलाला समांतर पूल बांधायचा होता. तुम्ही इकडं बांधून ह्यातनं निष्पन्न काय होणार आहे? काही होणार नाही आहे. दुसरी गोष्ट अगदी स्पष्ट शब्दात सांगतो, आम्ही या गोष्टीचा अभ्यास केला आहे म्हणून सांगतो, की आयर्विन पुलाच्या शेजारी आयर्विन पुलाला समांतर पूल बांधण्यामुळं कुठल्याही पद्धतीचा नवा एक पैशाचा फायदा बाजारपेठेला होणार नाही, झाला तर तोटाच होणार आहे. या उपरोक्ष दाबून दामटून जर पूल बांधायचा प्रयत्न कोण केला तर निश्चित स्वरूपात यथाशक्ती व्यापारी समाजाची जेवढी ताकद आहे तेवढी ताकद एकजुटीची वापरून आम्ही त्या गोष्टीला आमचा विरोध कायम आहे राहील आणि त्याला विरोध आम्ही करू. सरकारला आम्हाला ही सूचना द्यायची आहे, काही आम्ही स्टेटमेंट अशी वाचली पेपरमध्ये की PWDचे अधिकारी असे म्हणतात की तो डी पी प्लॅननुसार असलेला पूलसुद्धा आवश्यक आहे शहराला आणि हा सुद्धा आवश्यक आहे. आमच्या दृष्टीनं हे खूप चुकीच्या पद्धतीचं वक्तव्य आहे त्यांचं. त्यांनी सरकारनं निष्पक्ष चौकशी करावी, बाजारपेठेत यावं, बाजारपेठेतल्या रोडची ट्रॅफिकची पार्किंगची व्यवस्था काय बघावी. सांगलीकर नागरिकांचं नशीब फळफळे असं म्हणण्याची पाळी आली आहे. म्हणजे पूर्वी एक आयर्विनला पर्यायी पूल करताना तत्कालीन युतीच्या सत्तेत 95 साली अण्णासाहेब डांगे पालकमंत्री होते, त्यांनी बेवडीत नाही पूल केला, ते बायपास रोडला केला. त्याचं भुरदळ 14 वर्ष टोलच्या दुरपानं बसलेलं होतं, ते आम्ही प्रवास आंदोलन करून मोडून काढलं. त्याच्यानंतर सुदैवानं आमदार सुधीर गाडगीळ यांनी आत्ताच्या युतीच्या सत्तेत एक हरिपूर ते कोथळी आणि आयर्विनला पर्यायी पूल असे दोन पूल मंजूर करून आणले. मात्र जागेच्या वादातून आणि वेगवेगळ्या अडचणीच्या ह्याच्यातून सांगलीचा पूल थांबला. मात्र हरिपूर आणि कोथळीचा पूल जवळजवळ 100% पूर्ण होत आलेला आहे. त्यानंतर गेल्या 4 दिवसापूर्वी एक महापालिकेच्या आयुक्तांचा आदेश वाचला की लिंगायत मशानभूमी जवळून सांगलवडीतनं बायपास काढायचा एक पूल आहे. आम्हाला वाटलं आयुर्वेदचा पर्यायी पूल हा तिकडे शिफ्ट झालाय. मात्र कालच्या पेपरच्या वृत्तपत्रांच्या बातम्यामधून असं लक्षात आलं तर तो पूल वेगळा आणि आयुर्वेदचा पर्यायी पूल आहे तो अजून रद्द झालेला नाही आहे. मात्र शहरात अवजड वाहतूक न येता शहराची बाजारपेठ टिकवण्यासाठी व आयुर्वेदला पर्यायी पूल हा सर्व घटकांना बरोबर घेऊन कुणाच्या काय समस्या ते सोडून अवजड वाहतूक शहरात येणार नाही, मात्र बाजारपेठ टिकली पाहिजे, त्यामुळे आयुर्वेदचा पर्यायी पूल पण झाला पाहिजे व लिंगायत मशानभूमी जवळून जाणारा पण पूल झाला पाहिजे, जेणेकरून सांगलीची कनेक्टिव्हिटी वाचेल